नमस्कार, सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण आलो आहे मराठीचा तास घेऊन. माऊली मराठी पाठ्यपुस्तक 2 CBSE क्लास सेकंड. तर मुलांनो, आजच्या मराठीच्या तासामध्ये आपण धडा 5 पहिली ई दुसरी ई चे स्वरचिन्ह शिकलो आहोत. तर त्याच धड्यावरती आपण आज स्वाध्याय अभ्यासणार आहोत, इंग्लिशमध्ये एक्सरसाइज. चला तर मग, तयार आहात ना तुम्ही? तुम्हाला जर 5 धडा आपला पहिली दुसरीचे स्वरचिन्ह चांगला कळालेला असेल, आणि मला आशा आहे तुम्हाला नक्कीच समजलेला आहे, आहे ना? तर चला मग, कोणकोण पटापट उत्तरं देणार बघूयात. मुलांनो, हा आपला धडा 5 पहिली ई आणि दुसरीचे स्वरचिन्ह आपण अभ्यासले आहे. पहिली ई म्हणजेच पहिली वेलांटी. आपण हे सर्व पेज याचा अभ्यास केलेला आहे. तसेच दुसरी ई, दुसरी वेलांटी या पानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. आणि आता आपण आलो आहे पान नंबर 19 की जेथे आपला या धड्यावरती स्वाध्याय आहे, एक्सरसाइज आहे, तो आता आपण अभ्यासणार आहोत. लेखी म्हणजे रायटिंग, तर आपल्याला लिहायचं आहे. ओके, तर मुलांनो आपला प्रश्न आहे पहिला, तर चला वाचायचा ट्राय करायात. पहिलं काय अक्षर आहे? मेन च. ओके, त्याला कुठली वेलांटी आहे? बरं, पहिली. तर काय झालं? ची. आता हा दुसरा काय आहे? त्र. तर त्याला आहे मात्रा. ओके, चित्रे. आता पलायकाना पा आणि हू न. आता हा जो ह आहे त्याला दुसरा उकार आहे, आपण अजून तो शिकलो नाही, तर आपण तो लवकरच शिकणार आहोत. तर चला आता मी पटापट वाचून दाखवते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. ओके, प्रश्न पहिला, चित्रे पाहून त्यांची नावे लिहा. तर कसलं चित्र आहे मुलांना? हे खिडकी. तर मग कसं लिहिणार आपण? मेन अक्षर काय? मुख्य अक्षर ख. त्याला पहिली वेलांटी आणि ड खिड की, आणि क ला दुसरी वेलांटी, जे आपण दुसऱ्या ईचे स्वरचिन्ह इथे लावणार आहोत. हे पहा, या पद्धतीने खला पहिली वेलांटी, ड आणि क ला दुसरी वेलांटी, ही ड की. आता हे कसलं चित्र आहे मुलांनो? कसलं आहे? रिक्षात बसलात ना तुम्ही? व्हेरी गुड, 3 पायाची रिक्षा. तर या वाहनाला बोलतात रिक्षा. तर मग आपण कसं लिहिणार? मुख्य अक्षर काय आहे याच्यामध्ये? र. तर त्याला आपण पहिल्या ईचे स्वरचिन्ह लावणार, म्हणजे पहिली वेलांटी आणि क्ष आणि त्याला एक काना. या पद्धतीने रिक्षा, आहे ना? व्हेरी गुड. आता हे काय आहे बरं? काहीतरी स्वीट दिसते ना, मिठाई, इंग्लिशमध्ये स्वीट. तर मग आपण कसं लिहिणार आता? मुख्य अक्षर म, त्याला पहिली वेलांटी आणि ठ, त्याला एक काना आणि दुसरी ई, मिठाई. या पद्धतीने कळालं मुलांनो? खूप हुशार आहात तुम्ही. असेच अभ्यास करत राहा आणि खूप खूप हुशार होऊन मोठे व्हा. चला पुढचं बघूयात आपण. काय आहे हे? दिवा, जो आपण लावतो ना दिवाळीमध्ये, दिवे लावतो, दिवा किंवा पंती बोलतात त्याला. ओके, तर दिवा शब्द आपण कसं लिहिणार? मुख्य अक्षर आहे द, त्याला पहिली वेलांटी दी, वलायकाना वा, दी वा. जर आपल्याला पंती शब्द लिहायचं तर कसं लिहिणार? मुख्य अक्षर आहे प आणि न, दुसरा न बाणाचा, ओके, नळाचा नाही, आणि त, तला दुसरी वेलांटी, प न ती, ती दुसरी वेलांटी, म्हणजे दुसऱ्या आईची दुसरी वेलांटी, दुसऱ्या आईचा स्वरचिन्ह. ओके, दुसरी वेलांटी. तर हे पा, दिवा लिहिला तर या पद्धतीने लिहिणार द, त्याला पहिली वेलांटी आणि वलायकन वा, दिवा. क,
किंवा किंवा द्यायचं तर या पद्धतीने मध्ये एक लाईन द्यायची आणि प नला दुस न आपला नळाचा नाही तर दुसरा न काढायचा बाणाचा आणि त आणि त्याला दुसऱ्या इचे स्वरचिन्ह म्हणजे दुसरी वेलांटी प न ती आहे ना. आता काय आहे बरं पुढे, हे कोण आहेत बरं ओळखा पाहू. भटजी पूजा करतात ना, तर कसं लिहिणार आपण मुख्य अक्षर आहे भ ट आणि जी, तर इथे दुसरी इचे स्वरचिन्ह दुसरी वेलांटी द्यायची या पद्धतीने भ ट जी. ओके, तर आता या कोण आहेत आई. ओके, तर कसं लिहिणार आपण अलायकांना आ आणि इथे आईला जो ई येतो दुसरा ई, तर इथे आई ई हा डायरेक्ट लिहायचा, ईचे स्वरचिन्ह लिहायची गरज इथे नाही, कारण आ नंतर जो ई येतो त्याला तसंच्या तसंच लिहिलं जातं. हे सगळे मराठी ग्रामरमधील मराठी व्याकरणातील काही नियम आहेत, ते आपण जसे जसे पुढच्या वर्गात जाऊ तसे तसे शिकणार आहोत. अलायकांना आ आणि दुसरी वेलांटी आई, असा आई हा शब्द लिहिला जातो. तर चला पटापटा लिहून घ्या बरं तुम्ही. तर चला आपण आता प्रश्न दुसरा बघूयात की कसा सोडवायचा. प्रश्न दुसरा, योग्य अक्षर निवडून शब्द पूर्ण करा. म्हणजे जसं की आपण इंग्लिशमध्ये बोलतो फिलअप्स, तसंच योग्य अक्षर निवडून शब्द पूर्ण करा असा आपला पुढचा क्वेश्चन आहे. मुलांनो इथे एक चार्ट दिला आहे आणि त्याच्यामध्ये फिलअप्स दिलेले आहेत, म्हणजे एक एक दोन दोन अक्षर दिलेले आहेत आणि जे अक्षर दिलेलं नाही डॉट डॉट दिलेले आहेत ते आपल्याला लिहायचेत. ओके, तर इथे डॉट डॉट आणि मटा, तर आपल्याला याच लाईनमध्ये इथे तीन अक्षरं दिलेले दी ची आणि की, त्याच्यातला योग्य आपल्याला अक्षर इथे लिहून काढायचं आहे. तर आता इथे मटा दिला आहे तर आपण दी दिमटा ची मट्टा दिमटा चिमटा आणि किमटा, तर आपल्याला ची हा शब्द इथे लिहायचा आहे म्हणजे ची मटा शब्द तयार होईल. दुसरीकडे आपण हा की लिहिला की दा, म्हणजेच अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे आणि त्याच पद्धतीने आपल्याला इकडचं जे अक्षर आहे ते कुठे योग्य बसतं त्या पद्धतीने आपल्याला बसवायचे आहेत आणि आपले शब्द पूर्ण करायचे आहेत. तर आपण इथे लिहिलं की दा. ओके, आणि राहिलेला दी, आपण इथे लिहिला तर आपला शब्द झाला, आपला शब्द कुठला मिळाला दी व स. ओके, आता पुढचं प आणि डॅश डॅश र, भट डॅश 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 त, तर इथे दिलेत गी जी आणि नी, तर आपण कुठला शब्द लिहू शकतो. आता इथे पहिल्यांदा प हा जर नी घेतला तर पनीर शब्द तयार होतो, न नळाचा पनीर. ओके, नंतर भट आणि हा जी इथे लिहिला तर भटजी शब्द तयार होतो आणि मग राहिला हा गी जो गीत म्हणजे गाणे आहे ना. छान असे अर्थपूर्ण शब्द आपण तयार केलेले आहेत. आता पुढे ईड ली, हा ली आपण इथे घेतला, इडली शब्द आपल्याला भेटला. नंतर र डॅश डॅश वार, आता हा वी आपण इथे लिहिला तर र वी वार हा अर्थपूर्ण शब्द आपल्याला भेटला. राहिला ती, तर ती र हा शब्द म्हणजे तीर म्हणजे बाण आहे ना. तर या पद्धतीने आपण आपला प्रश्न दुसरा योग्य शब्द निवडून शब्द पूर्ण करा देखील पूर्ण केलेला आहे. पान नंबर 20 प्रश्न आहे आपला तिसरा, आणि ही आहे पहिली ई म्हणजेच पहिली वेलांटी, पहिली वेलांटी ही आहे दुसरी
ई म्हणजे दुसरी वेलांटी, तर ती आपल्याला इथे लावायची आहे. ई पहिली वेलांटी, ई दुसरी वेलांटी लावा, असं आपला तिसरा क्वेश्चन आहे. तर इथे मा आणि म, तर इथे पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी, तर मामी शब्दाला कुठली वेलांटी द्यायची आपल्याला, दुसरी, मामी ही वाली दुसरी वेलांटी. ओके. आणि ची, आता ची तर त्याला आपल्याला पहिली वेलांटी द्यायची ही. ओके. म ने आणि नेला दुसरी वेलांटी द्यायची ची म ने या पद्धतीने. क डी तर डला आपल्याला दुसरी वेलांटी द्यायची. ओके. ही दुसरी ई येते इथे, क डी. ओके. का क डी तर इथे देखील डी इथे दुसऱ्या ईचे उच्चारण होते म्हणून ही दुसरी ई स्वरचिन्ह दुसरी वेलांटी द्यायची. वी तर इथे पहिली वेलांटी द्यायची वी आणि मान. ओके. च व डी तर या डीला आपल्याला दुसरी वेलांटी द्यायची म्हणजेच ही दुसरी ईचे उच्चारण होते म्हणून ही दुसरी वेलांटी द्यायची. ओके. तर किरण तर या कीला आपल्याला पहिली वेलांटी द्यायची किरण आणि पुढचा शब्द साडी तर डीला आपल्याला दुसरी वेलांटी द्यायची दुसरे ईचे उच्चारण होते म्हणून. भा जी दुसरी वेलांटी द्यायची भा जी. मुलांनो आता मी तुम्हाला खूप महत्त्वाचा एक नियम सांगणार आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत आपण पहिली दुसरी म्हणजे पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी शिकलो, पण तुम्हाला आत्तापर्यंत दिसलं असेल की कधीही शब्द लिहिताना किंवा शब्दाची सुरुवात करताना कुठलाही आपण शब्द लिहितो, अक्षर लिहितो, तर ही जी दुसरी ई आहे म्हणजे दुसरी वेलांटी आहे ती कधीही शब्दाच्या अक्षराच्या पहिल्यांदा येत नाही. ज्यावेळेस आपण कुठलंही अक्षर लिहितो, शब्द लिहितो, तर त्यावेळेस जर वेलांटी आलीच तर ती पहिलीच वेलांटी येते. दुसरी वेलांटी शक्यतो शब्दाच्या शेवटी येते किंवा मग मध्ये येते. दिसलं तुम्हाला? ही दुसरी आलेली वेलांटी, दुसरी आलेली ही शब्दाच्या शेवटी येते किंवा मग मध्ये येते. ओके. ती कधीही पहिल्यांदा येत नाही. अशाच पद्धतीने भरपूर नियम आहेत, ते आपण नंतर शिकणार आहोत. आपल्याला सध्या जेवढ्या नियमांची गरज आहे तेवढेच आपण बघूयात. अशा पद्धतीने आपण पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी येथे प्रश्न तिसरामध्ये लावलेली आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न सोडवूयात, प्रश्न चौथा. खालील शब्द सुंदर अक्षरात लिहा. तर तुम्हाला माहीत आहे कॉपी पेस्ट, कॉपी म्हणजे जो शब्द दिला आहे तो परत तसाच्या तसा खाली उतरून काढायचा. तर मराठीमध्ये देखील असंच आपल्याला हा प्रश्न चौथा लिहायचा आहे. खालील शब्द म्हणजे खाली काही शब्द दिलेत हे पहा, तर तेच शब्द जसे सुंदर अक्षरात लिहिलेत तसेच्या तसे आपल्याला ते लिहून काढायचे आहेत. तर हा जो असा जो प्रश्न असतो तो देण्यामागचं कारण असतं की तुमचं अक्षर खूप सुंदर व्हावं आणि तुम्हाला लिहायची सवय लागावी, तुम्हाला पटापट लिहिता यावं, याच्यासाठीच या पद्धतीचे प्रश्न दिलेले असतात. तर चला सुरुवात करूयात. तर खालील शब्द सुंदर अक्षरात लिहा. तर खाली कुठला शब्द दिला आहे हे पहा. इथे री पहिली वेलांटी आली, म पहिली वेलांटी आली, झी म, री म झी म. कुठला शब्द आहे हा? री म झी म. दुसरा काय शब्द आहे? आणि मुलांना पुढचा शब्द आहे र वला पहिली वेलांटी वी आणि वलायकाना वा र, र वी वा र. पुढचा शब्द आहे अलायकाना आ, ग गलायकाना गा आणि डला दुसरी वेलांटी डी. आली ना दुसरी वेलांटी शेवटी? शक्य
येतो, दुसरी वेलांटी शब्दाच्या शेवटी येते किंवा मध्ये येते. ओके, आणि पहिली वेलांटी नेहमीच शब्दाच्या पहिल्यांदा येते, अक्षराच्या पहिल्यांदा येते, है ना. तर चला, रेम झिम रविवार आणि आघाडी हे शब्द खाली डॉटेड लाईन दिलेले आहेत, त्यामध्ये पटापट तुम्ही उतरून काढायचे आहेत. जेवढं चांगलं अक्षर काढता येईल, मला मान्य आहे की तुम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे, म्हणजे आत्ता कुठेच तुम्ही सुरुवात केलेली आहे, तरी देखील तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुमचं देखील खूप सुंदर अक्षर येईल, ज्या पद्धतीने आपल्या टेक्स्टबुकमध्ये आलेला आहे रेम झिम. तर इथे पूर्ण रेम झिम शब्द तुम्हाला लिहून काढायचा आहे छान छान डॉटेड लाईनवरती. आणि इथे रविवार 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 रविवार, ओके. आणि आता आपला शब्द आहे आगगाडी, तर इथे त्याच्या खाली जेवढ्या डॉटेड लाईन आहे तिथे आगगाडी शब्द तुम्हाला लिहून काढायचा आहे. पुढचा शब्द आहे आपला चौथा चटणी, तर हा चटणी शब्द तुम्हाला इथे पूर्ण डॉटेड लाईनवरती लिहून काढायचा आहे. डॉटेड लाईनवरती छान अशी आडवी रेघ ओढायची, छान ओढायची तुम्ही. तर चला मग अशा पद्धतीने आपला धडा पाचवामधील स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप फायदा देऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सविता फोडे अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच पुढील मराठीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान अभ्यास करा, हसत रहा.